मुख्यमंत्री पदाचं नाव निश्चित झाल्याचं आता रावसाहेब दानवे यांनी सांगितलंय. बॉसच्या सहीनंतर नाव समोर येईल. भाजपकडे आमदारांची संख्या जास्त आहे, ज्याची संख्या जास्त त्याची भागीदारी जास्त असं दानवे यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री पदाचं नाव निश्चित झाल्याचं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. बॉसच्या सहीनंतर ते नाव समोर येईल असं सुद्धा दानवे म्हणाले. दरम्यान रावसाहेब दानवे यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सीमा आढ्यान. रावसाहेब दानवे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, तारीख अखेर तुमच्याकडनं जाहीर करण्यात आलेली आहे पक्षाकडून, मात्र चेहरा कोण असणार याबाबत अजूनही चर्चा सुरूच आहेत. वेगवेगळे नावं समोर येताना आपल्याला बघायला मिळत आहे. आमच्या पक्षामध्ये कोणाही कोणाचं वेगवेगळ्या प्रकारचं नाव घेतलेलं नाही. नाव फडणवीसांचंच आहे. मी काय सांगितलं आपल्याला की आमचं काम करण्याची जी पद्धत आहे त्यामध्ये नाव तय आहे, नाव तय आहे. पण जोपर्यंत बॉसचा स्टॅम्पिंग त्याच्यावर होत नाही तोपर्यंत नाव कशाला कोण डिस्क्लोज करेल. एकनाथ शिंदे हे गावी गेल्यामुळे, गावी साताऱ्याला गेल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे की जे काळजीबाहू मुख्यमंत्री आहेत ते कुठेतरी नाराज आहेत. मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून सुद्धा ते बाहेर पडले तर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, तर कुठेतरी नाराजी आहे का मुख्यमंत्री अशा प्रकारे गावी जाणं. हे बघा, एकनाथ शिंदे साहेब समजदार आहेत आणि जे कोणी राजकीय जाणकार आहे त्यांनाही स्वतःला माहिती आहे की या देशाच्या लोकशाहीमध्ये संख्येला महत्त्व आहे. आणि जेव्हा संख्या जर भारतीय जनता पार्टीची जास्त आहे तेव्हा एकनाथ शिंदे एवढे तर समजदार आहे की त्यांना माहिती आहे की काय आहे. आणि त्यामुळं त्यांनी स्पष्टपणानं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आणि अमित शाह किंवा नड्डाजी जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील. अर्थात जिसकी संख्या जितनी भारी उतनी उसकी भागीदारी. आमची संख्या भारी आहे, त्यांनी स्वतः दोघांनी जाहीर केलं की भाजपचा मुख्यमंत्री असणार आहे, त्यामुळे नाराजीचा प्रश्नच निर्माण होत नाही ना. आता एखादा माणूस आपल्या स्वतःच्या गावी गेला आणि तो नाराज आहे असं चित्र या महाराष्ट्रापुढे उभं करणं हे विरोधकाचं षडयंत्र आहे. आपण जर बघितलं तर अजूनही मुख्यमंत्री कोण असणार हा जो प्रश्न आहे तो अनुत्तरित आहे. त्यामुळे गटनेता निवडल्यानंतर हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्पष्ट होताना मिळताना पाहायला मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष सह सीमा आढे, Zee24 तास, मुंबई.